Arogya Jagruti. मी डॉक्टर संगीता चौहान. मी कॉस्मेटिक प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह गायनेकोलॉजिस्ट अँड ऑब्स्टेट्रिशियन आहे. माझं न्यू यू क्लिनिक म्हणून N1 सिडकोमध्ये नवीन क्लिनिक हॉस्पिटल सुरू झालेलं आहे आणि ते एक्वेरा हॉस्पिटलशी संलग्नित आहे. त्याच्यामध्ये मी एक नवीन ब्रँच सुरू केलेली आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये कॉस्मेटिक प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह गायनेकोलॉजी म्हणून ही नवीन सब स्पेशालिटी आहे गायनेकोलॉजीची. त्याच्यामध्ये जनरली सर्व प्रकारच्या स्त्रियांमध्ये जे हार्मोनल असंतुलनमुळे जे प्रॉब्लेम्स येतात तर त्याच्याशी संलग्नित उपचार आहेत. हे उपचार टोटली सर्जरी विरहित आहेत आणि त्याला अनस्थेशिया द्यावा लागत नाही आणि नो डाऊन टाईम म्हणजे वेळेने ती OPD बेस्ड प्रोसिजर्स आहेत आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये स्त्रियांना अत्यंत उपयुक्त असे प्रोसिजर्स आहेत. त्याच्यामध्ये जनरली ज्यांच्या पाळी गेलेली आहे किंवा ज्यांचं हिस्ट्रेक्टॉमी झालेली आहे तर अशा स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे कधीकधी वजानल ड्रायनेस होतो किंवा ह्याच्या संबंधीमध्ये पण म्हणजे लघवीला पण त्रास होतो. अशा वेळेस बायका बोलू शकत नाहीत की त्यांना हा प्रॉब्लेम आहे. त्यांना असं वाटतं की आता पाळी गेली आहे आता हा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि खोकला आला की लघवी जाणं किंवा जड वस्तू उचललं की हे जे प्रॉब्लेम्स असतात तर ह्याच्याशी संबंधित पांढरं पाणी जाणं ह्याच्याशी संबंधित तर ह्या सर्व ह्याच्यावर उपचार आहेत. त्याचप्रमाणे जे नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांनासुद्धा काही हार्मोनल असंतुलनामुळे काही त्रास होतो आणि अशा पेशंटमध्येसुद्धा आपल्याकडे उपचार आहेत. तर हे जे उपचार आहेत तर EBD म्हणजे एनर्जी बेस्ड डिव्हाइस ह्याच्याशी संबंधित आहेत. एनर्जी बेस्ड डिव्हाइस काय आहेत हे तीन प्रकारचे असतात. एक रेडिओ फ्रिक्वेन्सी, लेझर्स आणि हायफू हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासोनोग्राफी. ह्या तीन प्रकारच्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर उपचार केले जातात. आपल्याकडे हायफू हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासोनिक वेव्स म्हणून उपचार पद्धती आहे. ती मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल. तर त्याच्यामध्ये साधारणतः एक अल्ट्रासोनिक वेव्स जे आहे तर त्या वजानाच्या तिथे ठेवून त्या वार्म टेक्निकवर म्हणजे थर्मल टेक्निकवर त्याच्याशी तिथलं जे टेम्परेचर आहे तर ते वाढवलं जातं आणि त्याच्यानुसार तिथे कोलेजन आणि इलास्टिन तयार केलं जातं आणि पेशंटला त्याच्यामुळे जो मसल टोन असतो जे स्नायू शिथिलता झालेली असते हार्मोन असंतुलनामुळे तर ती परत रिगेन होते आणि लघवीच्या समस्या किंवा अजून ज्या पाळीच्या समस्या आहेत किंवा पांढरपाण्याच्या समस्या आहेत तर त्याच्यावर उपचार केले जातात. जसं मी सांगितलं होतं की आपल्याकडे एनर्जी बेस्ड डिव्हाइस आहे तर त्याच्यापैकी हायफू हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासोनोग्राफी ही ती मशीन आहे. दुसरं आहे ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि तिसरं आहे ते लेझर्स. तर हे जे आहे हायफू हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासोनोग्राफी तर त्याचे दोन प्रोब असतात. हा एक 4.5 mm प्रोब आहे हा एक 3 mm प्रोब आहे. ह्याच्यामध्ये हे जे ब्लॅक कलरचा एरिया तर त्याच्यामधून अल्ट्रासोनिक वेव्स हे टिपिकल आपल्याला ज्या ऑर्गनवर फंक्शन करायचं आहे तर त्या ऑर्गनवर रिॲक्ट होतात आणि त्याच्याद्वारे थर्मल सेन्सिटिव्हिटी वाढते आणि ह्या थर्मल सेन्सिटिव्हिटी अल्ट्रासोनिक वेव्समुळे इन्क्रीज टेम्परेचर वाढल्यामुळे तिथे कोलेजन आणि इलास्टिन फॉर्मेशन तयार होतं आणि हे साधारणतः महिन्यातून एकदा असं 3 महिने केल्यानंतर पेशंटला साधारण ज्या पेशंटला लघवीच्या समस्या आहेत किंवा वजानल ड्रायनेस आहे किंवा वजानल लॅक्झिटी आहे ज्यांचे सतत डिलिव्हरी झाल्यामुळे ते जागा जी आहे तर ती शिथिल झालेली आहे तर अशा पेशंटमध्ये ह्याचा उपयोग होतो. दुसरं आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी थर्मिवा म्हणून आहे आणि तिसरं आहे लेझर्स. तर ह्याच्यामध्ये पण हे पण OPD प्रोसिजर्स आहेत आणि त्याला मध्ये पण अनस्थेशियाची गरज नाही लागत. 15 ते 20 मिनिटांमध्ये हे उपचार होतात आणि पेशंटला बऱ्यापैकी आराम मिळतो. मॅडम, या महिलांची जे डिलिव्हरी नंतर जे स्कार येतात त्याच्यावर पण आपल्याकडे काही उपचार आहेत? हो, त्याच्यावर पण आहेत. त्याच्यावर लेझरशी संबंधित उपचार आहेत आणि साधारणतः एक 15-20 मिनिटाचा लेझरचे उपचार केल्यानंतर ते स्कारचं जे इंटेन्सिटी असते तर ती कमी होऊन जाते आणि 3 महिन्याचा त्याचा उपचार केल्यानंतर ते स्कार पूर्णपणे निघून जातात. त्याला टमी मेक ओव्हर सुद्धा म्हणतात. महिला म्हणजे कॉस्मेटिक वर हे येत आहे, हा, तर तुमच्या ट्रीटमेंटमध्ये असं काय वेगळं आहे का जे आता आपण गायनेकोलॉजी सांगितलेलं आहे कॉस्मेटिकमध्ये, तर हे नवीन ब्रँच आहे असं वाटतं? हो, ॲक्च्युली कॉस्मेटिक म्हणजे थोडक्यात ब्युटिफिकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पार्ट. तर ह्याच्यामध्ये नुसतंच ब्युटिफिकेशन होत नाही तर ह्याच्यामध्ये फंक्शनल पण आपण त्यांचं रिस्टोअर केलं जातं. कारण की जसं हार्मोनल चेंजेस होतात जसं डिलिव्हरी नॉर्मल होते तर अशा ह्याच्यामध्ये जे वल्वोवजानल पार्ट असतात तर ते शिथिल होतात, लॅक्स होतात आणि त्यामुळे पेशंटला ह्या समस्या प्रॉब्लेमला पुढे
जावं लागतं. तर त्याच्यासाठी ते वजनल टायटनिंग जे म्हणतात तर ते केलं जातं. तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचं, एक सर्जिकल आणि नॉन सर्जिकल. तर माझ्याकडे मी नॉन सर्जिकल ह्याच्यावर जास्त भर देते, जेणेकरून हे हायफू वगैरे जर आपण यूज केला तर तिथे कोलेजन आणि इलास्टिन ते स्नायूंना परत त्यांचं फंक्शन रिस्टोअर करून देतात, त्यामुळे आपल्याला ह्याचा फायदा होतो. आणि दुसरे जे आहे जे सर्जिकल, तर त्याच्यामध्ये ते वजनल टायटनिंग प्लास्टिक सर्जरीद्वारे केलं जातं, म्हणून हे आपण रिकन्स्ट्रक्टिव्ह गायनेकोलॉजी म्हणून पण म्हणतो याला. नाही, त्याचा काही परिणाम होत नाही. ह्याचा डाऊन टाईम काही नाही आहे, अनस्थेशिया पण दिला जात नाही आणि 15-20 मिनिटाची प्रोसिजर आहे, त्याच्यामुळे ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे. ज्या पेशंटला हायपर टेन्शन आहे, हार्ट डिसीज आहे, अशा पेशंटमध्ये पण ही ट्रीटमेंट युजफुल ठरते. मॅडम, आपण एक गायनेकोलॉजिस्ट या नात्याने महिलांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? साधारणतः म्हणजे बायकांनी पुढे येऊन बोलायला पाहिजे, संकोचायला नाही पाहिजे की हा प्रॉब्लेम आहे किंवा सर्जरी आहे, आता आपण डॉक्टरला नाही सांगायचं. तर असं न करता, म्हणजे प्रॉब्लेम्स न लपवता बाहेरून सांगायला पाहिजे. आणि त्या कारण की त्याचा आता नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि प्रत्येक ह्याच्यावर उपचार आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. मॅडम, आता खर्चिक कॉस्मेटिक म्हणजे खर्चिक येतं असं वाटतं, मला काय वाटतं लोकांना? नाही, हे जे आहे हे नॉन सर्जिकल असल्यामुळे बिलकुल खर्चिक नाही आहे. जर सर्जिकल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहे ती काही प्रमाणामध्ये, प्लास्टिक सर्जरी असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात खर्चिक आहे. पण ही नॉन सर्जिकल टेक्निक आहे, जे EBD मी जे सांगते, एनर्जी बेस्ड डिवाइस, ते नॉन सर्जिकल असल्यामुळे खर्चिक नाही आहे. हां, त्याचे साधारणतः एक महिन्यातून एक असं 3 महिने ट्रीटमेंट असते, कारण की कोलेजन वगैरे तयार व्हायला साधारणतः 28 days लागतात. आणि त्यामुळे हे 3 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर जवळजवळ ह्याचा इफेक्ट 2 वर्षापर्यंत राहतो. आणि मग नंतर फक्त टचअप टेक्निक असतं, तर ते महिन्यातून एकदा करावं लागतं. यासाठी महिलांनी फॉलोअप करण्यासाठी प्रत्येक महिन्याने येण्याची गरज जरुरी आहे. हो, म्हणजे आम्हाला कळेल की आम्ही ट्रीटमेंट दिले तर त्याचा किती % मध्ये पेशंटला फरक पडलेला आहे, त्याच्यासाठी फॉलोअप करणं जरुरी राहतं.